नमस्कार, मी रिद्धी. टेक 24 तासच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मागच्या आठवड्याभरात टेक्नॉलॉजीच्या विश्वामध्ये नवीन काय काय घडलेलं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. मागचा संपूर्ण आठवडा बोलबाला राहिला आहे तो ॲपलच्या प्रोडक्ट्सचा. ॲपल कंपनीनं वेगवेगळी प्रोडक्ट्स लॉन्च केलेली आहेत, ती नेमकी कोणती आहेत हे मी तुम्हाला आजच्या भागात सांगणार आहे. या व्यतिरिक्त व्हॉट्सअपसारखे आपल्या रोजच्या वापरातले जे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये नवीन काय काय आलेलं आहे ते अपडेट्स मी तुम्हाला देणार आहे. आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे मागच्या आठवड्याभरात नवीन कोणकोणते गॅजेट्स लॉन्च झालेले आहेत हे सुद्धा आजच्या भागात बघूया. ॲपलने मच अवेटेड वंडरलस्ट इव्हेंटमध्ये अनेक नवीन प्रोडक्ट्स लॉन्च केले, ज्याच्यामध्ये आयफोन 15 सिरीज, वॉच 9 सिरीज आणि वॉच अल्ट्रा 2 यांचा समावेश आहे. कंपनीने आयफोन 15 सिरीजमध्ये 4 नवीन मॉडेल लॉन्च केले, ज्याच्यामध्ये आयफोन 15, 15 प्लस, 15 प्रो आणि 15 प्रो मॅक्स यांचा समावेश आहे. यामध्ये सगळ्या स्मार्टफोन्सचं वैशिष्ट्य हे की यामध्ये पॉवरफुल अशा A16, A17 प्रो बायोनिक चिपसेट दिल्या गेल्यात. सोबतच डायनेमिक आयलंड सारखे फीचर्स मिळतात. USB टाईप सी पोर्ट सुद्धा यावेळी या फोनमध्ये ॲड केला गेलेला आहे. बेसिक मॉडेलमध्ये तुम्हाला 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा मिळतोय, तर प्रो मॉडेलमध्ये तुम्हाला 10 पटीपर्यंत ऑप्टिकल झूम रेंजचा पर्याय दिला गेला आहे. ॲपलनं आपल्या इव्हेंटमध्ये ॲपल वॉच 9 सिरीज, ॲपल वॉच SE आणि वॉच अल्ट्रा 2 सुद्धा लॉन्च केलाय. ॲपल वॉच 9 मध्ये तुम्हाला 3 नवीन व्हेरियंट मिळत आहेत. वॉच 9 सिरीजमध्ये डबल टॅप फीचर्स दिलं गेलं, ज्याच्यामुळे तुम्ही फिंगर टिप्सच्या मदतीनं कॉल रिसीव्ह कट करू शकता, अलार्मला स्नूज करू शकता, म्युझिक प्ले किंवा पॉज करू शकता. यामध्ये तुम्हाला हे सिरीजचा सपोर्ट सुद्धा मिळणार आहे. वॉच अल्ट्रा 2 मध्ये 49 mm टिटानियम केस दिली गेली आहे. वॉटर रेझिस्टन्ससाठी IP6X रेटिंग दिलं गेलेलं आहे. यामध्ये ॲक्शन बटन आहे, ज्याच्या मदतीनं तुम्ही वर्कआउट, कॉल रिसीव्ह, कट यासारखा रिस्पॉन्स देऊ शकणार आहात. वॉच SE मध्ये सगळ्यात जास्त फीचर्स हे वॉच सिरीज 9 मधले आहेत. शिवाय या सगळ्या वॉचमध्ये तुम्हाला S9 चिप दिली गेली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार हे सगळे प्रोडक्ट्स कार्बन न्यूट्रल प्रोडक्ट आहेत, जे 100% रिसायकल करून बनवले गेलेले आहेत. ॲपलने iOS 17 अपडेटची रिलीज डेट अनाऊन्स केली आहे. या OS मध्ये युजर्सना नवीन फीचर्स मिळणार आहेत. यामधल्या अपडेट नंतर तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये फुल साईज फोटो लावू शकणार आहात. यामध्ये अपग्रेडेड व्हॉइसमेल सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. जेव्हा कधी कोणता व्हॉइसमेल येईल तेव्हा तो लॉक स्क्रीनवर दिसणार आहे. सोबतच मॅप्स डाउनलोड करून तुम्ही ऑफलाईन सुद्धा बघू शकणार आहात. ऑनरने भारतामध्ये लॉन्च केलाय ऑनर 90 हा स्मार्टफोन. कंपनीनं या स्मार्टफोन सोबतच भारतामध्ये कमबॅक केलेला आहे. ऑनर 90 या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 200 मेगापिक्सलचा अल्ट्रा क्लिअर कॅमेरा दिला गेलाय, ज्यामध्ये सेल्फीसाठी 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 प्रोसेसर यामध्ये तुम्हाला मिळतोय. शिवाय 12 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज दिलं गेलंय. कंपनीच्या दाव्यानुसार हा स्मार्टफोन 5 मिनिटात 20% चार्ज होतोय. 5000 mAh बॅटरी असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपये इतकी आहे. मेटाने आपल्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअपवर चॅनल्स हे फीचर रिलीज केलेलं आहे. या नवीन चॅनल्स फीचरच्या माध्यमातून युजर्स आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसोबत जोडले जाऊ शकतात. या फीचरमध्ये सेलिब्रिटी आणि ऑर्गनायझेशनसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही झाली आहे की या दोन्ही गोष्टींचं ब्रॉडकास्ट टूल म्हणून आता हे फीचर काम करू शकतं. सेलेब्ससोबत तुम्हाला जर जोडलं जायचं असेल तर या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या भागात त्यांच्या संदर्भातले अपडेट्स रोज मिळू शकणार आहेत. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या आवडत्या हिरो किंवा हिरोईनला तुम्ही याच्यावर फॉलो करू शकता आणि त्यांच्या दिवसभरात घडणाऱ्या घडामोडी, त्यांचे येणारे अपडेट्स तुम्हाला या एकाच फीचरद्वारे मिळू शकतात. आणि सध्या 150 देशांमध्ये हे फीचर रोल आउट करण्यात आलंय. सॅमसंग गॅलेक्सी रिंगची आता तुम्हाला फार वाट बघावी लागणार नाहीये, कारण त्याची लॉन्च टाइम लाईन आता लीक झालेली आहे. या रिंगमध्ये तुम्हाला PPG आणि ECG सेन्सर्स मिळणार आहेत. या व्यतिरिक्त या स्मार्ट रिंगमध्ये तुम्ही स्मार्ट वॉच आणि स्मार्ट बँड सारखे अनेक फीचर्स मिळवू शकता, ज्याच्यामध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग सेन्सर सुद्धा मिळणार आहे. जे रिपोर्ट हाती आले त्यानुसार या रिंगचं नाव सॅमसंग क्युरिओ असं असू शकतं आणि या रिंगची किंमत 25,000 रुपयांपर्यंत असू शकते. टेक्नो कंपनीनं लॉन्च केलेला आहे मेगाबुक T1 लॅपटॉप. यामध्ये तुम्हाला 15.6 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले मिळतोय, 350 nits ब्राईटनेस आणि 16 GB रॅम, 1 TB स्टोरेज मिळतोय. लॅपटॉपमध्ये प्रायव्हसीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर सोबतच
2 megapixel FHD कैमेरा आणि USB 3.1 Type C आणि HDMI 1.4 सारखे कनेक्टिविटी फीचर्स मिळतात. यामध्ये 70 व्होल्टची बॅटरी दिली गेली आहे जी फुल चार्ज मध्ये 17 ते 18 तासापर्यंत काम करू शकते. या लॅपटॉप मध्ये तुम्हाला MediaTek Dimensity 8050 प्रोसेसर दिला गेलाय, 108 megapixel कॅमेरा दिला गेलाय आणि या लॅपटॉपची किंमत 40,000 आसपास आहे. पोकोने भारतामध्ये लॉन्च केलाय M6 Pro 5G हा स्मार्टफोन. यामध्ये तुम्हाला 6.79 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले दिला गेलाय जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट सोबत लॉन्च होतोय. यामध्ये तुम्हाला 128GB स्टोरेज, स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 प्रोसेसर मिळतोय तर 5000mAh बॅटरी दिली गेली आहे. यामध्ये कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 प्रोसेसर दिला गेलेला आहे. अँड्रॉइड 13 बेस्ड असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपये इतकी आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे